गेल्या 2-3 दिवसांपासून कोल्हापुरात भुरभुर पाऊस आहे. शहर परिसरात अजूनही दमदार पाऊस पडत नसला तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच राजाराम बंधाऱ्यावर पाणी आलंय. बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागलं असून बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली असून आज सकाळी 8 वाजता राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगेची पाणी पातळी 17 फुटावर होती. यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला असला तरी जून महिना तसा कोरडा गेलाय. आता शेवटच्या 4 दिवसात पावसाच्या तुरळक सरी पडत आहेत. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाचा जोर वाढलाय. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढू लागली असून आज सकाळी राजाराम बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागलंय. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास राजाराम बंधाऱ्याजवळ पाण्याची पातळी 17 फूट नोंदवली गेली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच राजाराम बंधारा पाण्याखाली गेलाय. दुसरीकडे जिल्ह्यात ढगाळ हवामान आणि अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमुळे पावसाळी वातावरण निर्माण झालं असलं तरी बळीराजाला आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.